उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेमधील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात जाहीर प्रवेश कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला. हा सोहळा चौक येथील पोद्दार हॉल येथे सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उरण तालुक्यातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेमधील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच या कार्यक्रमात भाजपातील अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्तीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, माजी आमदार देवेंद्र साटम, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, बापू घारे, रामदास ठोंबरे, पंकज शहा, लक्ष्मण पाटील, गणेश मुकादम, गणेश कदम, नंदू सोनावणे, ज्ञानेश्वर सुर्वे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. महाराष्ट्र सरकारनं आमच्या आदिवासी बांधवांसाठी अशा कितीतरी योजना आणल्या की ज्या माध्यमातून आदिवासी बांधव हा आज वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःच्या पायावरती उभं राहू शकेल, आदिवासी बांधवांमधल्या तरुण पिढीला पुढच्या जीवनाची दिशा मिळू शकेल, आज हे काम जे उभं राहिले याच्यामुळे आज राज्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार आदिवासी समाजाचे जर कुठल्या पक्षातून निवडून येत असतील तर ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून येतात. हा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती आदिवासी समाजाचा आहे, हा विश्वास भारतीय जनता पार्टीवरती मागासवर्गीय समाजाचा आहे आणि म्हणून हा विश्वास कायम राहिला पाहिजे. या भावनेतून गेल्या 5 वर्षामध्ये जे काम महेश बालदी यांच्या रूपात उभं राहिलंय मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे, आज प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये, प्रवेश करून शांत राहू नका. तुमच्या आमच्या खांद्यावरती भारतीय जनता पार्टीची झूल टाकली, ती झूल केवळ तुम्ही ती घरी घेऊन घडी करून ठेवावी म्हणून नाही, तर हा विश्वास लोकांचा तुमच्यावरती आहे का आता आपल्या गावातल्या सर्वसामान्य लोकांची कामं करण्याची जबाबदारी ही देखील तुमच्यावरती आहे. आज या ठिकाणी रवींद्र साटम साहेब असतील, महेश भारती असतील, आपले तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सोबतीनं आपल्या गावातल्या समस्या दूर करणं, रस्त्यापासून पाण्यापासून सगळ्या अशा पद्धतीच्या विकास कामांना सुरुवात करणं, हे सगळं भारतीय जनता पार्टी महेश बालदी हे त्या ठिकाणी करू शकतात आणि म्हणून करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सज्ज व्हावं. तुमचं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. साठक साहेबांनी जो विकासाचा पाया रचला महेश, त्याच्यावरती कळा चढवण्याचं काम हे तुमच्या हातातून घेणं हे नियतीच्या मध्ये लिहिलेलं आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी म्हणून येणाऱ्या 21 तारखेला आमच्या सर्वांच्या या मुद्द्यावरच्या आणि सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. त्या शुभेच्छा घेऊन विधानसभेमध्ये या, त्या ठिकाणी तुमचं मनापासून त्या ठिकाणी या विधानसभेमध्ये तुमचे सहकारी स्वागत करतील. तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, तुम्हाला शुभेच्छा देऊन सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 5 वर्षामध्ये असाध्य साध्य करण्याचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मिळालं. मग घरापुरीला समुद्रातून केबल टाकून 7 किलोमीटर समुद्रात
केबल टाकून लाईट देण्याचं पुण्य काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं. या राज्यात दोन मुख्यमंत्री रायगड जिल्ह्याने दिले, एक ए आर अंतुले, दुसरे मनोहर जोशी. पण दोघांना लाईट देता आली नाही. सन्मान्य तटकरे ऊर्जा मंत्री होते. धारावती जे या मतदारसंघात जिथून सुरू होतो त्या ठिकाणचं वर्ल्ड हेरिटेज म्हणतात. कोणी बाहेरचा राजदूत मुंबईचा चार तास थांबायचं असेल तर त्याला धारापुरीत दाखवून देतात की हे आमच्याकडचं प्राचीन हेरिटेज आहे म्हणून, प्राचीन ठेवा आहे म्हणून त्याला घेऊन जातात. पण त्या ठिकाणी स्वातंत्र्यापासून आजपर्यंत लाईट आली नव्हती. ते लाईट देण्याचं काम आपण केलं, देवेंद्र फडणवीसांनी केलं, ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेबांनी केलं. एक नाही अनेक प्रश्न आहे की जे असाध्य ते साध्य आम्ही जे बोलतो. आपण उरण बंदर आहे, समुद्र किनार आहे, त्या ठिकाणी मासेमारीतलं सगळ्यात मोठं बंदर ससून टॉकला होतं, त्याची रिप्लिका करून आपल्याकडे बंदर बनवावं याच्याकरता 150 कोटी रुपयाचा निधी आणला. 1 कोटी रुपये कोणी आणला ना निधी करतो, जॅकेट मारून इकडे इकडे फोटो काढते, तिथे बॅनर टाकू का इकडे टाकू अशी अवस्था होते. 150 कोटी रुपये, 75 कोटी रुपये केंद्र शासनाकडून, 75 कोटी रुपये राज्य शासनाकडून आणून आज 150 कोटी रुपयाचा बंदर आपण त्या ठिकाणी दिला. आणि तुम्हा आम्हाला सर्वांना हेवा वाटावा आणि अभिमान वाटावा असं उरण मतदारसंघामध्ये जगातलं पहिलं शिवसमर्थ स्मारक बनवण्यामध्ये आपण यशस्वी झालो. मी जयंतीला विश्वास ठेवतो म्हणून 35 कोटी रुपयाचं शिवसमर्थ स्मारक आपण या ठिकाणी बनवू शकतो. हे सर्व आशीर्वाद आहेत, समर्थांचे आशीर्वाद आहेत, म्हणून आपल्याला हे शक्य झालं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.